दुपारचे 12 वाजता आहेत. न्यूज रूम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्स. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सप्टेंबरमध्ये. या महिन्यात दोन्ही प्रकरणाची सुनावणी होणार नाही. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या घेणार भेटी. आदित्य आणि रश्मी ठाकरेही राहणार उपस्थित. मराठवाड्यातल्या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांची बैठक. मराठा आरक्षण, प्रलंबित विकास कामांवर चर्चा. विधानसभेसाठी महायुती म्हणूनच तयारीला लागण्याचे आदेश. फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्यापूर्वीच रमेश केरे पाटील पोलिसांच्या ताब्यात. गिरगाव चौपाटीजवळ केरेंसह आंदोलकांना अडवलं. आणि बांगलादेश प्रकरणी सरकारला सहकार्य करण्याची विरोधकांची भूमिका. बैठकीनंतर सरकार संसदेत निवेदन देणार. शेख हसीना भारतातच, बांगलादेशात परत जाणार नसल्याची माहिती. आता बातम्या आपण सविस्तर पाहूयात. राष्ट्रवादी आणि शिवसेनामधल्या आमदार अपात्रते प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे सप्टेंबरमध्ये या प्रकरणाची आता सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार नाहीये. या महिन्यात दोन्ही प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात या प्रकरणाची आता सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता प्रकरणी आज खरं तर सगळ्यांचं कोर्टाच्या निर्णयाकडे, निर्देशाकडे लक्ष लागलं होतं. मात्र या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार नसल्याची माहिती समोर आली. चीफ जस्टिसांनी एक इम्पॉर्टंट संकेत असा दिलाय की शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टातच चालेल, त्याच्यात कंपायलेशन द्यावं दोन्ही बाजूनी. प्लीडिंग्स कम्प्लीट झालेले आहेत, त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ह्याची सुनावणी नक्की होणार आणि ह्याचा निकाल पण अपेक्षित आहे. आणि तसंच NCP बद्दल पण आहे, त्यामुळे आज 1-2 दिवसात आपल्याला पुढची तारीख मिळेल. आणि जरी आज मुहूर्त लाभला नसला दोन्ही प्रकरणासाठी, तरी सप्टेंबरमध्ये जी तारीख येईल त्याच्यात हे प्रकरणं ऐकले जातील आणि निकाल. आता बातमी आहे मराठा आंदोलनकर्ते रमेश केरे पाटील यांच्या संदर्भातली. रमेश केरे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आज ते ठिय्या आंदोलन करणार होते. मात्र त्याआधीच त्यांच्या साथीदारांचं रमेश केरे पाटलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गिरगाव चौपाटी इथं त्यांना रोखण्यात आलं आणि पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं रमेश केरे पाटलांनी. ज्या ज्या वेळेस तुम्ही माझं फेसबुक बघा, माझे बाईट बघा, प्रत्येक आंदोलनामध्ये जरांगे पाटलांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आलोय. येणाऱ्या काळात पण जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनात आमचा पाठिंबा राहणार. इथे उपस्थित लावलाय पोलीस फडणवीसांनी तुम्हाला रोखायला. बघू ना आता ते रोखत. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय जाणार. आता बातमी आहे प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडूंना दिलेल्या उत्तराची बातमी. खरं तर बच्चू कडू यांनी म्हटलं होतं की मराठा हे लुटारू किंवा दरडेखोर आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आणि या प्रश्नाला आता प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं. बच्चू कडू यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा, आरक्षणाबाबत बोलू नये कळत नसेल तर, असं प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. मराठा कुणबी काय लुटारू दरडेखोर आहेत का असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला होता, त्याला आता आंबेडकरांनी उत्तर दिलं. की कुणबी मराठ्यापासून सावध राहा याच कारण यांच्यापासून सावध राहा. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? 100% धोका आहे. 100% धोका आहे. इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे.
सावध राहा म्हणजे काय, सावध राहा म्हणजे ते काही लुटारू आहे का किंवा ते दरोडेखोर आहे का, तर हे त्यांनी त्यांनी पाहिलं असून ते सांगितलं पाहिजे. त्यांनी प्रकाशजी जेव्हा असं बोलतात तेव्हा खरं तर दुःख वाटतं, आणि त्यांनी असं बोलावं याच्यासाठी तर मला वाटते काही शब्द नाही आहे. ते वंशज आहे, आम्ही त्यांच्या विरोधात बोलावं, हे त्यांच्या वंशज असल्यामुळं पुन्हा बाबासाहेबांचा अपमान होईल, त्याच्यानं आम्ही थोडं सांभाळून आहोत. जर कळत नसेल तर माझ्या अंदाजात बोलू नये एवढंच फक्त मी सांगेन. जेव्हा मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो, नाहीतर मी इग्नोर करत असतो. पुढच्या बातमीकडे, बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर. सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणी फडणवीसांना आता संजय राऊत यांनी उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय. खरं तर कावळ्यांनी टोचून टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलेला आहे. खोटं बोल आणि रेटून बोल यामुळेच कावळ्यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला, अशा शब्दात राऊतांनी हल्ला बोल केला. परमबीर सिंग आणि फडणवीसांमध्ये डील झाली होती या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी झूठ बोले कौवा काटे काले कव्वे से डरियो असं उत्तर दिलं होतं. त्याला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. अनिल देशमुख ने ऐसा कहा है, बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टरमाइंड थे, अंबानी के घर के सामने झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो. त्यांचं बघितलं का शरीर किती कावळ्याने टोचून टोचून रक्तबंबाळ झालेला आहे, पहा तुम्ही त्यांच्याकडे. ते मलमपट्टी केली आहे त्यांनी, झूठं बोलले कौवा काटे, त्या कावळ्यांनी त्यांच्यावर किती वेळा हल्ले केले आहेत खोटं बोलल्याबद्दल, रेटून रक्तबंबाळ झालेले आहेत. तर पुढची बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भातली. लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नाही असं विरोधक म्हणतात, मात्र अशक्य गोष्ट करून दाखवणं हीच माझी ओळख असल्याचं आता अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून विरोधक या योजनेवर सातत्यानं टीका करत आहेत. लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नाही असं विरोधक म्हणतात, मात्र अशक्य गोष्ट शक्य करणंच हीच माझी ओळख असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. या संदर्भात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते आपण पाहूया. तर माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगतात, परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे, तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलंय, कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीत आहे. मात्र अशक्य काम शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असं त्यांनी म्हटलेलं आहे. या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी आगामी काळात प्रयत्न करेन असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आता बातमी येते राजधानी दिल्लीमधून. राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक झालेली आहे. बांगलादेशमध्ये जो हिंसाचार झाला होता त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती, आणि या बैठकीमध्ये विरोधकांनी आपण सरकारला सहकार्य करणार असल्याचं म्हटलं. बांगलादेशबाबत विरोधी पक्ष सरकारला आता सहकार्य करणार आहे. बांगलादेशबाबत लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी असं मत राहुल गांधींनी या बैठकीत व्यक्त केले. दरम्यान भारत बांगलादेश सीमेवर सध्या तणावाची परिस्थिती असली तरी चिंता करण्याचं कारण नाही असं ते यावेळी म्हणाले. तर दिल्लीमध्ये आज सर्वपक्षीय बैठक झाली आहे. बांगलादेशमध्ये अराजकता माजल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि त्या भारतात दाखल झाल्यात. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये आज सर्वपक्षीय बैठक पार पडली, आणि या बैठकीमध्ये विरोधकांनी आपण सरकारला सहकार्य करणार असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे बांगलादेशबाबत सरकारचं पुढचं धोरण नेमकं काय असतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण धावता आढावा घेऊयात.
बांगलादेशचं उदाहरण देत सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली. बांगलादेशात उलथापालथ झाल्यानंतर लढाऊ बेगमनं पलायन केल्याचं सामनातून म्हटलं. हा सर्वच हुकुमशहांसाठी इशारा असून भारतातली जुमलेबाज हुकुमशाही राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येणार का असा सवाल सामनामधून विचारण्यात आला. बांगलादेशमधल्या जेलमधून अनेक दहशतवादी फरार झालेत. हे सर्व दहशतवादी जमात उल मुजाहिद्दीन संघटनेचे आहेत. शेरपूर जिल्ह्यातल्या जेलमधून 518 कैदीही फरार झालेत. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली. बांगलादेशात उसळलेल्या हिंसेनंतर भारतात खबरदारी घेण्यात येते. भारत आणि बांगलादेश सीमेवर सुरक्षेत वाढ करण्यात आली. बीएसएफच्या अतिरिक्त तुकडी सीमेवर दाखल करण्यात आल्या. तर बीएसएफचे महासंचालक दलजीत चौधरी सलग दुसऱ्या दिवशी देखील सीमेवर दाखल झाले. बांगलादेशातल्या अराजकतेमागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या काही दिवसांपासून उसळलेल्या हिंसेमध्ये कट्टरवादी आणि काही एनजीओचा सहभाग आहे. त्याला पाकिस्तानकडून फंडिंग केली जात असल्याची शक्यता आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा होताच बांगलादेशात नागरिकांनी रस्त्यावर उतरत जल्लोष केला. हजारो आंदोलनकर्ते हसीना यांच्या शासकीय निवासस्थानात शिरले. प्रचंड नासधूस केली आणि आंदोलनकर्त्यांनी ढाक्यातल्या शेख मुजीबिर रहमान यांच्या पुतळ्याची हातोड्यानं तोडफोड केली. आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी टीका केली. राज ठाकरेंनी अभ्यास करावा असा सल्ला त्यांनी राज यांना दिला. तर जरांगेंना मराठा आरक्षणाशी देणं घेणं नसल्याचं देखील हाके म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी बच्चू कडूंना सडेतोड उत्तर दिले. कळत नसेल तर आरक्षणाबाबत बोलू नये असं प्रत्युत्तर आंबेडकरांनी दिले. मराठा कुणबी काय लुटारू दरडेखर आहेत का असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला होता. त्याला आता आंबेडकरांनी उत्तर दिले. अमोल मिटकरींनी पुन्हा राज ठाकरेंवर हल्ला बोल केला. राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचं विधान केलं होतं. यावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये शिरून घोषणाबाजी केली होती. यावरून मिटकरींनी राज यांना डिवचलं. मावळमध्ये अमोल मिटकरींचा मनसे कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. तालुका अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त अमोल मिटकरींच्या नावाचा केक कापण्यात आला. केकवर निषेधाचा मजकूर लिहिण्यात आला होता. आता पाहूयात एक महत्वाची बातमी. मुंबईमध्ये खरं तर आता लोढा विरुद्ध ठाकरे हा वाद रंगण्याची शक्यता आहे. सायकल ट्रॅकवरून हा वाद होणार असल्याची माहिती सध्या समोर येते. बीकेसीमधल्या सायकल ट्रॅकवरून लोढा विरुद्ध ठाकरे वाद रंगण्याची शक्यता आहे. बीकेसीमधला सायकल ट्रॅक मुख्य रस्त्याला जोडून घ्या. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी MMRDA आयुक्तांना हे पत्र लिहिले. बीकेसीतला सायकल ट्रॅक वापरात नसल्यानं तो रस्त्याला जोडून घ्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मंत्री लोढा यांनी आता आयुक्तांना आदेश दिले. बीकेसीमधल्या अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्याची सूचना देखील करण्यात आली. पालकमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी या सायकल ट्रॅकचं उद्घाटन केलं होतं. त्यामुळे आता या सायकल ट्रॅकवरून लोढा विरोधात ठाकरे वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून. सीमा, खरं तर आता सायकल ट्रॅकवरून लोढा विरुद्ध ठाकरे वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जाते, नेमकं प्रकरण काय? या सायकल ट्रॅकचं उद्घाटन जे आहे पालकमंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी केलेलं होतं. आणि आता सायकल ट्रॅक आहे, या सायकल ट्रॅकला मुख्य रस्त्याशी जोडून घ्या असं MMRDAला पत्र जे आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध लोढा असा वाद जो आहे तो पेटण्याची शक्यता आहे. कारण आपण बघितलं तर तिथे सायकल ट्रॅक आहे आणि त्या ठिकाणी लोकसुद्धा बसलेले असतात. त्या ठिकाणी सायकल मोठ्या प्रमाणात असते, मात्र तिथे तो रस्ता वापरात येत नसल्यामुळे त्याला बीकेसीशी जोडून घ्या अशा पद्धतीने एक पत्र जे आहे मंगल प्रभात तोडा यांनी लिहिलेलं आहे. आता यावरती आदित्य ठाकरे यांची नक्की काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं असेल. आणि नक्की यावरती त्यांची काय भूमिका आहे आणि या सायकल ट्रॅकला जर हटवलं तर त्या ठिकाणी नक्की काय समस्या येऊ शकते याबाबत नक्की आदित्य ठाकरे आता काय म्हणतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच सीमा, त्यामुळे आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणावर नेमकी आता काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पुन्हा एकदा वळूयात राज्यातल्या इतर बातम्यांकडे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते दिल्लीत पोहोचतील. उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित असणार. संसदेबाहेर इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन त्यांनी केले. वैद्यकीय विमावरचं GST हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सरकारविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भ मराठवाड्याचा आढावा घेतल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरातल्या आमदारांची बैठक बोलावली. आज रात्री 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी ही बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं फडणवीस आढावा घेणार आहेत. मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर मतदारसंघातल्या आमदारांसोबत ते संवाद साधणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी उद्या एसटी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. एसटी कर्मचाऱ्यांनी 9 ऑगस्ट पासून संपाची हाक दिली. त्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून आता हालचाली केल्या जात आहेत. सोनिया दुहान आज काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. दिल्लीमध्ये दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल. काही दिवसांपूर्वी सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करत शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. अमरावतीमध्ये फिनले मिलवरून श्रेयवादाची लढाई रंगली. दुसऱ्यांचं पाहायचं वाकून आपलं ठेवायचं झाकून अशी खोचक टीका भाजप नेते तुषार भारतीय यांनी रवी राणांवर केली. त्यांच्या मतदारसंघात 2-2 मिल बंद आहेत. त्या बंद पडलेल्या मिलबाबत आधी भूमिका स्पष्ट करा असं तुषार भारतीय यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 2000 पोलीस बूथ उभारले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या लक्षात घेता पोलिंग बूथ वाढवण्यात येणार आहेत. सध्या राज्यामध्ये 96,800 पोलिंग बूथ कार्यरत आहेत. भीमा नदी इशारा पातळीवरून सध्या वाहतीये. भीमा नदीमध्ये 1,17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे. पाण्याची पातळी वाढण्याचा धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले. मुंढेवाडी करोळे पटवर्धन कुरोली आवे कवठाळी विष्णुपद बंधारे पाण्याखाली गेले. सांगलीच्या कृष्णा नदीचा पूर आता ओसरू लागलाय. आयर्विन पूल इथं पाण्याची पातळी आता इशारा पातळीच्या खाली आली. पाण्याची पातळी सध्या 37 फूट 6 इंच इतकी झाली. तर कृष्णाकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. जायकवाडी धरणाचा पाणी साठा आता 18% गेलाय. गोदावरी नदीपात्रातून 66,337 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत आता झपाट्यानं वाढ होती. कोयना धरणाच्या बकरे दरवाजातून होणारा विसर्ग आता बंद करण्यात आला. आता फक्त धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात केला जातो. खडकवासला धरणातून सलग 13 दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खडकवासला धरणातून 14.42 TMC पाण्याचा विसर्ग केला. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे 4 धरणं तुडुंब भरली आहेत. दोन दिवसांच्या पूरसदृश्य परिस्थितीनंतर पुणे शहर आता पुन्हा पूर्वपदावर येत आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला. पावसानंही बऱ्यापैकी उसंत घेतली. अधूनमधून पावसाच्या बारीक सरी कोसळत आहेत. मावळमधलं आंध्रा धरण आता 100% भरले. धरणातून 1,572 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संपूर्ण तळेगाव आंबी MIDC याच धरणातून पाणी पुरवठा होतो. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातलं इंगळून परिसरातलं निसर्ग आता बहरलंय. पावसामुळे छोटे मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत. परिसरात दाट धुकं दाटून येते. त्यामुळे आता पर्यटकांची गर्दी वाढतीय. राज्यात पुढचे 4 दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. किनारपट्टी घाटमाथा विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला. सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्यानं अनेकांच्या शेतात पाणी शिरलं होतं. त्यामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. जवळपास 8,500 हेक्टर शेती पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झाली. यात ऊसासह फळ पीक आणि भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालं. नंदुरबार जिल्ह्यातल्या 3 समाळ घाटामध्ये दरड कोसळली. वाहतुकीला याचा मोठा फटका बसला असून 3 समाळ गावचा धडगाव तालुक्याशी संपर्क तुटला होता. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पालघरमध्ये डहाणूच्या सोनाळी खुबरोड पाड्यामध्ये स्मशानभूमी नसल्यानं चितेवर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. अंत्यसंस्कार सुरू असताना पाऊस सुरू झाल्यानं प्लास्टिक खाली अंत्यसंस्कार करावे लागतात.
मध्य रेल्वेच्या वासिन स्थानकाच्या फलाट्यावरच्या छताला गळती लागली, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. लवकरात लवकर रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानकातली गळती रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांनी केली. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जवळपास खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली. आता शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी करतात. भूमी अभिलेख विभागानं आता ई पीक पाहणीचं सोपं वर्जन आणल्यामुळे शेतकऱ्यांना 48 तासात दुरुस्ती करता येणार आहे. मंगळवेढा तालुक्यात खरीप पेरणी अहवालानुसार यंदा 3,314 हेक्टरवर सूर्यफूल पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली. यंदा खरीप हंगाम पूर्व पाऊस चांगला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सूर्यफूल पेरणीकडे अधिक भर दिला, त्यामुळे मंगळवेढ्याचं शिवार सूर्यफुलांच्या पिकांनी बहरलं. आता बातमी आहे रमेश केरे पाटील यांच्या संदर्भातले. मराठा ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांचं शिष्टमंडळ आता फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती मिळते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती ठोक मोर्चाचं शिष्टमंडळ दाखल झाल्याची माहिती आहे. आता ते फडणवीसांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रमेश केरे पाटील आंदोलन करतायत. सगळ्या नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाची आरक्षणासंदर्भात नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी रमेश केरे पाटील आंदोलन करतात. या सगळ्या संदर्भात सीमा आढे यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात. सीमा, खरं तर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं शिष्टमंडळ आता फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाले. चर्चेला सुरुवात झाली आहे. रमेश केरे पाटील यांच्यासह त्यांचे सोबतचे जे सहकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही वेळातच या चर्चेला सुरुवात होईल. त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की सीएसटी वरून हा हे मोर्चा आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं होतं. आणि मध्येच पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलन जे आंदोलन करत होते त्यांना ताब्यात घेतलं. मात्र त्यापैकी 2 ते 3 जणांना आता देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून जे आहे ताब्यात घेतलेलं आहे. कारण शिष्टमंडळ आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या 2 ते 3 सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या बाहेर घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आणि हे बघितल्यानंतर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे. मात्र आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची नक्की काय भूमिका आहे या संदर्भात त्यांना जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जे शिष्टमंडळ जे आहेत त्या ठिकाणी दाखल झाले. आणि त्यांच्यामध्ये थोड्याच वेळाला चर्चा होईल. आणि त्यानंतर नक्की त्या चर्चेमधून काय तोडगा निघतो किंवा देवेंद्र फडणवीस नक्की काय भूमिका स्पष्ट करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच सीमा, शिष्टमंडळ आता फडणवीसांच्या घरी दाखल झाले, त्यामुळे नेमकी चर्चा कशा पद्धतीनं होईल आणि त्यानंतर पुढे नेमकं काय होतं हे सगळंच पाहणं महत्वाचं. धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी. मनोज जरांगे पाटील सध्या बोलत आहेत, आपण थेट जाऊ माझ्या लोकांना की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे सत्तेत जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची ही योग्य वेळ आहे. तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस तर निर्णय होतीलच, पण आता सामान्यच त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य. आता तुम्ही हे नाही सांगितलं की राज ठाकरे यांनी तुमची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का आणि त्यांनी भेटण्याची आश्वासन मराठा आंदोलकांना काल दिलं की मी जरांगे पाटलांना भेटून त्यांच्याशी बोलेन. तुम्ही त्यांना भेटणार आहे का? नाही, तसा काही संपर्क नाही किंवा काय फोन झालेला नाही. आता उद्यापासून तुमचा दौरा सुरू होणार आहे. हा दौरा संपल्यानंतर उद्याचा आणखी महाराष्ट्राचे जे उर्वरित भागाचे टप्पे तुमचे बाकी आहे. आतापर्यंत मराठवाडा झाला, उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र होईल दुसऱ्या टप्प्यात सुरुवात. की झाल्यानंतर आणखी काय काय नियोजन असणार आहे टप्प्यात? नाही, उद्या सोलापूरपासून सुरुवात आहे. सोलापूर जिल्ह्यातले सगळे मराठे एका जागेवर येणार आहेत स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या जातीला न्याय मिळण्यासाठी. कारण बाकीच्यांना मिळाला आहे, त्यांना न्याय मिळालेला असूनही ते आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून रस्त्यावरती आहेत. मग आता आम्हाला आरक्षण नाही म्हणल्याच्या नंतर आमच्या मुलासाठी आम्ही किती ताकदीनं रस्त्यावरती येऊ? ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक, 13 ऑगस्टला नाशिकला आहे. हे नाशिक जिल्ह्यातला घराघरातला मराठा त्या दिवशी बाहेर पडणार. कारण आता एकजूट दाखवल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आम्ही विदर्भातला सुद्धा दौरा टाकतो आहे, मुंबई कोकणचा सुद्धा दौरा आमचाही पडणार आहे. परंतु 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत आम्ही काही इथं पण बैठका ठेवलेल्या आहेत. कारण 29 ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पाडायचे का उभा करायचे या संदर्भात. त्याच्यामुळं
इथं सुद्धा समीकरणं कशी जुळतात हे बघण्यासाठी पण बैठका लावलेल्या आहेत. त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाज घेऊन विदर्भातला आणि कोकण मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहेत. परंतु इकडे बी नुसते दौरे जर करीत बसाव तर समीकरणं तरी जुळवायचे कवा, आणि दिवस थोडे आहेत. त्यामुळेच मी पाठीमागच्या 2-4 दिवसापूर्वीच लोकांना सांगितलं की तयारी राहू द्या, जर मग समाज म्हणला लढायचं तर कागदपत्र काढून ठेवा, टायमाला परत नको की निर्णय घेतला आता कागदपत्रच निघाणार, जे जे आहेत ते काढा. पण असे एक लक्षात ठेवा, पण कागद गावागणीच काढितात सगळे, म्हणजे एका गावातून व्हायचे 5-5 6-6 उमेदवार आणि मतदारसंघात राहायचे 2000 उमेदवार, असं नाही झालं पाहिजे. एकच देणार आहेत हे बी लक्षात असू द्या, कारण तेही मी त्याच वेळेस सांगितले आणि आताही पुन्हा सांगतो की कागदपत्र काढून ठेवा, कारण आपणही तयारी नसलं पाहिजे जर लढायचं म्हणले तर. नाही म्हणले तर हीही मनस्थिती मनाची तयारी करून ठेवा की आपण काढलेले कागदपत्राचे पैसे वायाला गेले, हेही मनात ठेवा. परत म्हणू नका की मी कागदपत्र काढले आणि मला उमेदवारी मिळणार होती. कागदपत्र आपण सावध म्हणून काढायचेत, उमेदवारी मिळणार आहे म्हणून नाही काढायचे. एक जण कोणी ठेवायचं जर ठरलं तर ह्यावेळेस ताकतेना कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या गोरगरीब जाती धर्माचे लोक यावेळेस तुटून पडणार आहे. 288 जागा आहेत विधानसभेच्या, काही राखीव आहेत, त्या राखीव जागेसाठी कशी मोर्चेबांधणी असणार आहे? तर मनोज जरांगे यावेळी बोलत होते, आम्हाला राजकारणात यायचं नाहीये, मात्र जर आरक्षण दिलं नाही तर सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही असं आता मनोज जरांगेंनी म्हटलंय. त्यामुळे आगामी काळामध्ये मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज रूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास.